हॅलो फ्रेंड्स, मी किरण किरण कुक्समध्ये तुमचं स्वागत करत आहे। आज आपण लेमन राईस कसं करायचं हे पाहणार आहोत। ही रेसिपी अगदी करायला सोपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करून पहा। चला तर मग मस्त आता आपण लेमन राईस करायला सुरू करूयात। इथे मी एक कढाई घेतलेली आहे। कढईमध्ये इथे आपण 3 ते 4 टेबलस्पून तेल ॲड करायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला 1/2 टेबलस्पून जिरं व 1/2 टेबलस्पून मोहरी ॲड करायची आहे। जिरं मोहरी छान अशी तडतडली की यामध्ये आपल्याला कढीपत्ता ॲड करायचा आहे। आपण हे मिक्स करून घेऊयात। आता आपण यामध्ये पीनट्स म्हणजे शेंगदाणे ऍड करूयात। इथे मी 1 ते 1.5 टेबलस्पून शेंगदाणे ऍड केलेले आहेत। 1 टेबलस्पून उडीद डाळ देखील ऍड करूयात। 2 टेबलस्पून चणा डाळ घेतलेली आहे। आपल्याला हे मीडियम ते लो फ्लेममध्ये हे फ्राय करून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता हलका असा कलर चेंज झालेला आहे। या डाळी व शेंगदाणे देखील छान असे फ्राय झालेले आहेत। यामध्ये आपण 3 लाल मिरच्या ऍड करूयात। तुम्ही इथे हिरवी मिरचीचा देखील यूज करू शकता। 1 टेबलस्पून हळदी पावडर ऍड करूयात। मिक्स करून घेऊयात। चवीनुसार मीठ ऍड करूयात। यामध्ये आपण बॉईल केलेला जो राईस आहे तो ॲड करूयात। इथे राईस आपल्याला बॉईल करून म्हणजेच भात शिजून घ्यायचा आहे व तो ॲड करून घ्यायचा आहे। आपल्याला आता हा राईस ॲड करून झालेला आहे। हे पूर्ण आपण मिक्स करून घेऊयात। हे मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण 1 लिंबूचा रस घेतलेला आहे तो ॲड करूयात व हे पुन्हा एकदा नीट मिक्स करून घेऊयात। तुम्ही पाहू शकता किती सोपी व अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे। आता आपण यामध्ये कोथिंबीर ऍड करूयात। अशा प्रकारे मस्त असा आपला लेमन राईस तयार झालेला आहे। मला आता मी हा सर्व करून दाखवते। झटपट असा आपला लेमन राईस तयार झालेला आहे। कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। आवडली तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। अशाच छान छान रेसिपीजसाठी किरण कुक्सला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।